अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या वार्षिक सभेत संचालकांच्या प्रवास भत्त्याच्या मुद्द्यावरून शिक्षक नेते संजय धामणे यांनी आक्रमक भूमिका घेत सत्ताधाऱ्यांना जाब विचारला. सत्ताधाऱ्यांच्या उत्तरावर समाधान न झाल्यानं धामणे यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी सभात्याग करीत प्रतिसभा घेतली. अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या सभेत संचालकांच्या प्रवास भत्त्याच्या मुद्द्यावरून शिक्षक नेते संजय धामणे यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. सभेच्या शेवटी शेवटी हा मुद्दा उपस्थित करून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. संजय धामणे यांनी थेट स्टेजवर येत संचालकांना प्रवास भत्ता घेण्यास सांगणाऱ्या सभासदांची नावं जाहीर करण्याची मागणी केली. या मुद्द्यावर अध्यक्ष रोहकले आणि धामणे यांच्या शाब्दिक वाद झाले. भत्ते कोणी कोणाच्या काळात किती घेतले तो इतिहास आहे. त्या त्या काळामधली किती परिस्थिती आहे. तुम्हाला या ठिकाणी चांगला कारभार करण्यासाठी निवडून दिलं. तुम्ही जाहीरनामा जाहीर केलेला होता, त्या जाहीरनाम्याला मतदान दिलेलं आहे. जाहीरनामा तुम्ही तोडला मोडला आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी तुमच्या सगळ्यांचा मी निषेध करतो. तुम्ही या ठिकाणी कर्जावरचं व्याजदर कमी करा म्हणून आमची मागणी मान्य करत नसाल. सभासदांची नावं तुम्ही भत्ता घ्या असे जे सांगणारे सभासद आहे त्यांचे नावं जाहीर करत नसाल तर आम्ही तुमचा या ठिकाणी निषेध करतो आणि या सभागृहातून आम्ही सभात्याग करतो. कर्जावरील व्याजदराबाबत अध्यक्षांनी दिलेल्या आश्वासनावर समाधान न झाल्यानं विरोधकांनी संचालक मंडळाचा निषेध करीत सभात्याग केला. विरोधकांनी प्रतिसभा घेत सत्ताधाऱ्यांच्या कारभाराचा निषेध केला. प्रत्येक वेळेस यांनी सांगायचं की आम्ही विरोधकांना इथे बोलण्याची संधी दिली. ही सभा सर्वसाधारण सर्व असणाऱ्या साधारण सभासदांची ही सभा असताना सगळ्या सभासदांना साधारण सभासदांना या ठिकाणी आपलं मत मांडण्याचा अधिकार असतो. आपली मतं आपल्या इच्छा आपल्या मागण्या या ठिकाणी व्यासपीठावरती मांडायच्या असतात आणि त्या मागण्या मंजूर करायच्या किंवा नाही करायच्या किंवा त्याच्यावरती साधत बाधत चर्चा करून या ठिकाणी निर्णय घ्यायचा असतो. परंतु सध्याचे जे विद्यमान चेअरमन आहेत त्यांचा नेहमी असा प्रयत्न असतो की मी चांगला आणि बाकी सगळे वाईट. एखादा अनुभवी यावेळेची परिस्थिती समजून सांगायला गेला की तुमच्या काळामध्ये असं केलं, तुमच्या मंडळाने कसं केलं. अरे हे सगळं आपले सन्माननीय नेते ज्या अगोदर जे व्यासपीठावर जाऊन बोलले त्यांनी समजून सांगितलेलं आहे की त्या काळची परिस्थिती तशी होती. म्हणून तो प्रसंग ते भत्ते ते व्याजदर त्या ठिकाणी अदा केलेला आहे. परंतु आज जी परिस्थिती बँकेची या परिस्थितीनुसार आपण सध्याच्या कर्जावरील व्याजदरामध्ये 1% कमी करण्याची मागणी सगळ्या विरोधी मंडळांनी केलेली होती. त्या मंडळाचे जे अध्यक्ष सध्या बाबूसाहेब तांबे आहेत यांना सुद्धा ते मान्य आहे. त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी समजून सांगितलेलं असताना आज विषय टाळायचा. काहीतरी बँकेचं घोटाळा होईल, काहीतरी बँकेचं नुकसान होईल असं भावनिक आवाहन करायचं. प्रत्येक वेळेस काहीतरी गोलगोल गोलगोल भाषा करायची, गोलगोल गोलगोल बोलायचं, गोलगोल गोलगोल आकडे सांगायचे आणि ही फसवणूक या सभासदांची सभागृहामध्ये करायची असं प्रत्येक वेळेस सन्माननीय सध्याचे चेअरमन हे करत आहेत. प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.